आजही 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक शहरात पाणी कमी दाबाने येत असतानाही पाणीपट्टी मात्र मोठ्या प्रमाणात येते। सरासरीपेक्षा जास्त येणारी पाणीपट्टी कमी करण्यासाठी काही मनपा कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत, त्यामुळे मनपा प्रशासनानं लक्ष घालण्याची मागणी होऊ लागली। नाशिक महापालिकेचे कर्मचारी विभागीय कार्यालयाच्या वाढत्या काळात कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय। पाणी कमी येत असताना पाणीपट्टी मात्र अव्वाच्या सव्वा येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। सावरकर नगरमध्ये राहणाऱ्या राहुल पाटील यांना 2011-12 या वर्षासाठी 1 लाखाहून अधिकची पाणीपट्टी आली। सातपूर परिसरातही असाच एक प्रकार नुकताच उघडकीला आलाय। विभागीय कार्यालयातला कर्मचारी शंकर घुले यानं पाणीपट्टी कमी करून देण्यासाठी 20,000 लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। विभागीय कार्यालयांमध्ये बिल कमी करून देणारी साखळी असल्याचा आरोप होतोय। बिल कमी करून नेलं, त्यांनी सांगितले होते की जे 11,000 बिल आहे त्याप्रमाणे जे ॲव्हरेज आलेलं आहे 430, आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याच्या की 430 प्रमाणे आपण तुम्हाला ॲव्हरेज बिल नंतर कायम देऊ, याच्यानंतर तुम्ही दर महिन्याला मला दर 3 महिन्याला ज्यावेळेला बिल त्यावेळेला तुम्ही मला 5,000 रुपये द्यायचे। भ्रष्टाचाराचं सार्वत्रिकरण झालंय आणि याला कोणाचा तरी अभय मिळत आहे असं आम्हाला दिसतंय, तर प्रशासनाने आणि महापौरांनी याच्यावरती लक्ष घालावं आणि हे योग्य बिल देण्यात यावे अशी आम्ही मागणी करतो। त्याचबरोबर महानगरपालिकेने गंभीरतेने विचार करून अशा भ्रष्टाचार टाळण्याकरता मीटरचं रिडिंग हे फोटोमध्ये घेतलं जावं आणि फोटो रिडिंग घेऊन त्याचं बिल देण्यात यावं अशी मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत करत आहे। या प्रकरणी तक्रार करूनही महापालिका प्रशासनाकडून मात्र काहीच कारवाई केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। महापौर मात्र अजूनही आश्वासनांच्या पलीकडे जात नाहीयेत। नाशिक महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचे कोणतेही प्रकार यापुढे घडू नये या दृष्टीने संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना त्याचप्रमाणे खाते प्रमुखांना निर्देशित करण्यात आलेला आहे आणि नागरिकांनाही असं आवाहन करण्यात येते की आपल्याकडनं जर कोणीही आपल्या कामकाजाकरता काही रक्कम मागत असेल तर निश्चितच त्यांनी त्वरित आयुक्त साहेब किंवा माझ्याशी संपर्क साधावा, संबंधितांवरती निश्चितच कारवाई केली जाईल असे आश्वासन मी या प्रसंगी देतो। नाशिक शहरामध्ये अनेक घरांना पाणी मीटर नाहीत आणि जी आहेत ती बंद अवस्थेत आहेत, त्यामुळे अंदाजे बिल आकारणी केली जाते। महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिका प्रशासन घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबवतोय। थकबाकीदारांवर कारवाईही केली जाते, मात्र या कारवाई दरम्यान नागरिकांची लूट होत असल्याच्या तक्रारी आल्यानं महापालिका प्रशासनानं नागरिकांच्या होणाऱ्या लुटीकडे लक्ष देण्याची गरज आहे। Z24 तासासाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। Z24 तास एक पाऊल पुढे।